नमस्कार, पाचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. कृषी, उच्च आणि तंत्रशिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण, गृहनिर्माण अशा विविध मुद्द्यांचा परामर्श राज्यपालांनी आपल्या भाषणात घेतला. सर्वांचा सहभाग, सर्वांचा विकास हा मूलमंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचंही राज्यपाल म्हणाले. देशात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक सातत्यानं महाराष्ट्रात होत असल्याची बाब अभिमानास्पद आहे. गेल्या 6 महिन्यात भारतात होणाऱ्या एकूण थेट परदेशी गुंतवणुकीतल्या महाराष्ट्राच्या हिश्यात 50% वाढ झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना विद्युत जोडण्या देण्याकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. सर्वसामान्य जनतेला वाजवी दरात औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य कामगार विमा योजनेच्या 10 रुग्णालयांमध्ये जनऔषधी दुकानंही सुरू करण्यात येणार आहेत. तसंच पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 3,215 कोटी रुपयांच्या अंदाज राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरमनं झाली. विधानसभेत राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणारा ठराव भाजपच्या राजेंद्र पाटणी यांनी मांडला, तर शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी त्याला अनुमोदन दिलं. अधिवेशन काळापूर्वी काढण्यात आलेले अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. या वर्षासाठीच्या सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केल्या. विधानसभेचे दिवंगत सदस्य अॅडव्होकेट चंद्रकांत छाजेड, जमवंतराव धोटे, आनंदराव देसाई, पुंजाजी कडू पाटील, माणिकराव उर्फ रावसाहेब आपोदीकर, वामनराव भोकरे, बाबूसिंग राठोड, चंद्रशेखर भोसले यांना सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक सदस्य तसंच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर झाल्याचं जाहीर करण्यात आलं. यानंतर सभागृहानं 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यानंतर आजच्या दिवसाचं कामकाज संपवण्यात आलं. निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नीबद्दल आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले. परिचारक यांच्या निलंबनाचा ठराव जोपर्यंत मांडणार नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली. सर्व बाबी तपासून यासंदर्भात मार्ग काढला जाईल अशी ग्वाही सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. सभापतींनी यासंदर्भात गटनेत्यांची बैठक घ्यावी, बैठकीत जो निर्णय होईल तो मान्य असेल असं सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यापूर्वी कामकाज सुरू होताच नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून देण्यात आला. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव, 2016-17 पुरवणी मागण्या तसंच अन्य कागदपत्रं सभागृहात मांडण्यात आली. ठाण्याच्या महापौरपदाच्या शर्यतीतून भाजपा राष्ट्रवादीनं माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची आज बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे रमाकांत मढवी निवडून आले आहेत. काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांनी माघार घेतल्यानं मढवी यांचीही बिनविरोध निवड झाली. दरम्यान महापौर निवडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. ठाण्यातल्या जनतेचे आभार मानत ठाणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन ठाकरे यांनी यावेळी दिलं. त्याचबरोबर ठाण्यातल्या विरोधी पक्षांचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी आभार मानले. वर्ष 2022 पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं तसंच प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं घर देण्याचं आपल्या सरकारचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज उत्तर प्रदेश निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वाराणसीमध्ये रोहनिया इथं प्रचारसभेत बोलत होते. त्यापूर्वी त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली. गडवाघाट आश्रमालाही पंतप्रधानांनी आज सकाळी भेट दिली. उत्तर प्रदेशमध्ये 7व्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी समाप्त होत असून या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या 7 जिल्ह्यातल्या 40 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मणिपूरमध्ये दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात 10 जिल्ह्यांच्या 22 जागांसाठी बुधवारी मतदान होईल. दरम्यान मतदानोत्तर सर्वेक्षण प्रसारणावरची बंदी निवडणूक आयोगानं आणखी 1 दिवसानं वाढवून 9 मार्चपर्यंत केली आहे. क्रिकेट. बंगळुरू इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या 3रा दिवस अखेर आज भारतानं आपल्या दुसऱ्या डावात 4 बाद 213 धावा केल्या आहेत. भारत सध्या 126 धावांनी आघाडीवर आहे. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही.
सलामीवीर अभिनव मुकुंद 16 धावांवर बाद झाला. त्यानंतर के एल राहुलनं चेतेश्वर पुजाराच्या साथीनं आपलं अर्धशतक नोंदवलं. मात्र तो 51 धावांवर बाद झाला. कर्णधार कोहली आज फारशी चमक दाखवू शकला नाही. तो केवळ 15 धावांवरच बाद झाला. त्यानंतर आलेला जडेजाही 2 धावांवर माघारी परतला. नंतर मात्र रहाणे आणि पुजारा यांनी ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याचा यशस्वीपणे मुकाबला करत भारताला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. दिवसअखेर पुजारा 79 तर रहाणे 40 धावांवर नाबाद राहिले. पाहुण्यांतर्फे हॅझलवूड यानं 3 तर ओकीफ यानं 1 गडी बाद केला. त्यापूर्वी आज सकाळी 6 बाद 237 धावांवरून खेळ सुरू करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं आपल्या पहिल्या डावात 39 धावांची भर घालत 276 पर्यंत मजल मारली आणि भारतावर 87 धावांची महत्वपूर्ण अशी आघाडी घेतली. भारतातर्फे जाडेजानं 6 तर अश्विननं 2 बळी मिळवले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.